पणांच्या नावाखाली थेट मुंबईत घुसलेल्या अफगाण आणि इराणच्या व्यापाऱ्यांनी मॅफको हद्दीतील कोल्ड स्टोरेज मधून एपीएमसीला डावलून परस्पर व्यापार सुरू केला होता. त्यांची ही घुसखोरी रोखण्यासाठी पणन संचालकांच्या परवानगीने एपीएमसी प्रशासनाने मॅफको हद्दीतील 4 कोल्ड स्टोरेज वर धाडी टाकल्या. माल खरेदी केली आहे नाही, बस वैसे ही घूम रहे हैं, वो व्यापारी सब आ रहे हैं. अच्छा, सब पूना उना से या भागात सकाळी संचालकांनी तर संध्याकाळी 7 एपीएमसी दक्षता पथकाने कारवाईला सुरुवात केली. दररोज या अवैध व्यापारातून तब्बल 20 कोटींची उलाढाल होते. अफगाण आणि इराणच्या व्यापाऱ्यांची ही करमुक्त उलाढाल वर्षकाठी सुमारे 300 कोटी रुपयांच्या घरात आहे. यावेळी दक्षता पथकाने यूपी कोल्ड स्टोरेज, प्रभू हिरा कोल्ड स्टोरेज, क्रिसेंट कोल्ड स्टोरेज व GSK कोल्ड स्टोरेज वर धाडी टाकल्या. यावेळी सुरू असलेला व्यापार बघून एपीएमसी अधिकारी थक्क झाले होते. कोल्ड स्टोरेजचा वापर माल साठवण्यासाठी करायला पाहिजे, पण त्या ठिकाणी परदेशातील परप्रांतीय बरेच अवैध व्यापार करत होते, म्हणून त्या ठिकाणी आम्ही धाडी टाकून ते व्यापार बंद केलेला आहे आणि त्यांचे कोल्ड स्टोरेजचे परवाने रद्द करण्यासाठी पणन संचालकाकडे मागणीसुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे.